नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपचे लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली हे समजून घेण्यापूर्वी पूर्वी कशाप्रकारे मुवमेंट झाली होती हे समजून घेणं इंटरेस्टिंग असणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की एक तारखेला एक फेब्रुवारीला युनियन बजेट झाल्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण बघितलं होतं की बँक निफ्टीमध्ये अप ओपन झालं आणि आपण हा हाय बनवला आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी आपल्याला एक खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं आणि हे सेलिंग झाल्यानंतर आपण बघू शकतो की पुढचे जवळजवळ तीन दिवस आपल्याला बँक निफ्टी एका रेंज मध्ये अडकून पडलेलं बघायला मिळालं वरच्या बाजूला रेंज कोणती होती शेहेचाळीस हजार ही लेवल वरच्या बाजूला होती खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर खालच्या बाजूला कुठली लेवल होती खालच्या बाजूला लेवल होती पंचेचाळीस हजार सहाशे आणि ह्या चारशे पॉइंटमध्ये जवळजवळ तीन दिवस बँक निफ्टी अडकून पडलेलं होतं आपल्याला आपण बघू शकता कधीतरी थोडंसं खाली कधीतरी थोडंसं वर जाण्याचा प्रयत्न होत होता मात्र या रेंजमध्ये अडकून पडलेलं होतं आणि कालच मी जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आज म्हणजे गुरुवारी मार्केटमध्ये काय होऊ शकतं मध्ये एक मोठी मुवमेंट येऊ शकते ह्याला कारण असं आहे की रिझर्व बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची जी बैठक झाली त्याचं जो काही निकाल असेल त्या बैठकीत जे काही निर्णय झाले असतील ते आपल्याला आज समजणार होते आणि त्यामुळे मध्ये एक तर मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं बघायला मिळू शकते पण आता हे सगळं इव्हेंट वगैरे सोडून दिलं तर आपल्याला एक गोष्ट साधी लक्षात ठेवायची आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न असतो सर आम्हाला हे मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे काय कळत नाही आम्हाला त्यांचं ते रेपो रेट म्हणजे काय असतं ते कळत नाही त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही जो स्टान्स आहे तो येणाऱ्या काळामध्ये अकोमोडेशन म्हणजे अकॉमोडेशन ठेवलेलं आहे किंवा विड्रॉल फ्रॉम अकॉमोडेशन ठेवलेलं आहे असं म्हणतात म्हणजे काय हे आम्हाला समजत नाही तर आता ह्या सर्व क्लिष्ट गोष्टीमध्ये जर आपल्याला जायचं नसेल तर आपल्याला एकच सिम्पल गोष्ट आहे आपल्याला भाव ही भगवान आहे म्हणजे जी प्राइस आहे त्याच्यामध्ये सगळंच इन्क्लूड आहे हे जर आपण मान्य केलं तर मग आपल्याला बाकी काही बघण्याची गरज नाही आता ते कसं ते तुम्हाला सांगतो तर दरवेळेला मी सांगतो मागच्या आठ दहा वेळा मी हे सांगून झालं असेल की मार्केटमध्ये मा समजा एक मोठी मुवमेंट झाली आणि त्यानंतर मार्केट समजा साईडवेज होत असेल तर आधी जी मुवमेंट झाली आहे साईडवेज झाल्यानंतर जेव्हा ब्रेकआउट येतो तेव्हा वर जाण्याची शक्यता आपल्याला सत्तर टक्के असते दहा टक्के शक्यता अशी असते की साईडवेज होईल आणि उरलेली वीस टक्के शक्यता असते की मार्केट खाली जाईल म्हणजे पूर्वीचा जो ट्रेंड आहे तोच कंटिन्यू राहतो हे झालं मार्केटमध्ये मा जेव्हा तेजी होणार असेल त्यावेळेला मार्केटमध्ये मा जेव्हा मंदी होणार असेल त्यावेळेला मार्केटमध्ये मा जेव्हा मंदी होते त्यानंतर जर साईडवेज झालं आणि त्यानंतर आपल्याला रेंज ब्रेकआउट येत असेल तर लक्षात ठेवा की तेच होतं खाली जाण्याचं प्रमाण सत्तर टक्के असतं दहा टक्के शक्यता अशी असते की कंटिन्यू राहील आणि वीस टक्के शक्यता अशी असते की मार्केटमध्ये बाउन्स येईल अर्थात आज न्यूज होती त्यामुळे आज बाउन्स येण्याची स्वयं शक्यता होती तुम्ही बघू शकता की सेम ह्याच पॅटर्न इथे घडलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळालं तर आज न्यूज होती आणि न्यूजमध्ये अशी अपेक्षा होती की रेपो रेट जर कमी केला कमी होण्याची शक्यता नव्हती हे मी कालच सांगितलेलं होतं कारण अनेक अर्थतज्ज्ञांनी ते सांगितलेलं होतं की जोपर्यंत महागाईचा दर इन्फ्लेशन रेट चार टक्क्याच्या आसपास येत नाही तोपर्यंत रिझर्व्ह बँक रेपो रेट कमी करणार नाही आणि जोपर्यंत रेपो रेट कमी होणार नाही मार्केटमध्ये आपल्याला एक चांगली तेजी अशी वरच्या दिशेनं त्या इव्हेंटमुळे बघायला मिळणार नाही इतर कारणामुळे बघायला मिळू शकते तर आणि दोन गोष्टी असतात रेपो रेट मध्ये काय होते आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कॉमेंटरी काय सांगतात पुढे आपल्याला अं काय त्यांचा दृष्टिकोन आहे हे सांगतात तर त्यांनी हे सांगितलं की नजीकच्या भविष्य काळात आपल्याला इंटरेस्ट रेट कमी होण्याची शक्यता काही वाटत नाही आहे तर त्यामुळे आता नजीकचा नजिकचा भविष्य काळ म्हणजे नेक्स्ट मॉनिटरी पॉलिसी किंवा फार फार पूर्ची। पूर्ची तर त्याच्या पुढची म्हणजे पुढच्या सहा महिन्याचा त्यांनी अंदाज सांगून टाकला आहे साधारणपणे असं आपण म्हणू शकतो तर त्यामुळे हे मार्केटमध्ये आज सेलिंग बघायला मिळालं अर्थात हे जे सेलिंग झालं त्यानंतर आता आपल्याला उद्या काय होऊ शकतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आज काय झालं हे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगितलं त्याचं कारण सुद्धा समजून सांगितलं बाकी न्यूज वगैरे तुम्हाला नाही समजली तरी प्राइस ॲक्शनची ही सिम्पल टेक्निक जी आहे तर आपल्याला समजूच शकते तर आता काय होऊ शकतं लक्षात घ्या आता आपल्याला असं झालंय की हे सेलिंग झालंय आता खरं बघायला गेलं तर आजचा लो ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आपण तीच घेतली आहे आणि त्याच्यानंतर जर आपण वर गेलो ट्रेस करत करत तर स्विंग हा आपल्याला इथे दिसतोय पण हे अंतर खूप जास्त होईल तर त्याच्यामुळे मी काय केलं इथपासून इथपर्यंत अंतर मोजलं त्याच्या फिफ्टी पर्सेंट घेतलं आणि म्हणून हे मी तुम्हाला बघू शकतो की वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ही अशी अधांतरी काढली आहे याचं कारण हे अंतर खूप जास्त आहे म्हणून मी त्याच्या फिफ्टी पर्सेंट घेतलं आणि तरी सुद्धा हे अंतर आपल्याला तीनशे पॉईंटपेक्षा जास्त होते म्हणून मी इथे एक सेंटर लाईनसुं काढलेली आहे आता आपण समजून घेऊया उद्यासाठीचं स्ट्रक्चर काय आहे खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे ही लेवल कोणती आहे तर चव्वेचाळीस हजार आठशे त्र्याण्णव आहे आपण चव्वेचाळीस हजार नऊशे असं समजतोय वरच्या बाजूला ही सेंट्रल लाईन आहे सेंट्रल लाईन साधारणपणे पंचेचाळीस हजार दोनशे तेरा वगैरे बारा तेरा चौदाच्या दरम्यान कुठेतरी येत होती फिफ्टी पर्सेंट लेवल तर मी काय केलं इथे पंचेचाळीस हजार दोनशे राऊंड फिगर आपण इथे पकडली आहे आणि ह्या दोघांमध्ये तीनशे पॉईंटचं अंतर असल्यामुळे पंचेचाळीस हजार पन्नास ला आपण पन सेंटर पॉईंट घेतलेला आहे मायामध्ये तुम्हाला आता हे लक्षात आलं असेल मी असं का केलं आता नॉर्मली मागचे दोन तीन दिवस काय होत होतं मार्केटमध्ये समजा इथे क्लोजिंग झालं तर गॅपअप ओपन व्हायचं गॅप ओपन व्हायचं आणि सेलिंग व्हायचं तर आता काय झालंय मागचे दोन तीन दिवस गॅप ओपन होऊन सेलिंग होत होतं आता आपल्याला कदाचित उद्या ज्या पद्धतीने हे इथे आपल्याला प्राइस बघायला मिळते गॅप डाउन ओपन होण्याची शक्यता आहे गॅप डाउन ओपन जर झालं तर काय होईल ज्यांनी आज सेलिंग केलेलं आहे त्यांना रातोरात त्याच्यामध्ये काही न करता एकदम मार्केट ओपन होता होता प्रॉफिट दिसायला लागेल शक्यता अशी असते की इथे प्रॉफिट बुकिंग झालेलं नाहीये तुम्ही बघू शकता खरं बघायला गेलं तर पंचेचाळीस हजाराजवळ जरा मोठं प्रॉफिट बुकिंग होणं अपेक्षित होतं झालंय पण ते अगदी थोडंसं झालेलं आहे त्यामुळे इथे जर खाली गेलं समजा पं चव्वेचाळीस हजार आठशे चव्वेचाळीस हजार सातशे इथे कुठेतरी ओपन झालं तर काय होऊ शकतं एकदा प्रॉफिट बुकिंगला वर येऊ शकतं आणि वर आल्यानंतर पुन्हा जेव्हा ते खाली जायला लागेल आता इथे खाली जात असताना सुद्धा काहीतरी प्राईज ॲक्शन घडेल आता कशी तर समजा इथे ओपन झालं वर आलं इथे आल्यानंतर रेजिस्टन्स घेणार खाली आलं परत इथपर्यंत आलं परत वर जायचा प्रयत्न झाला आणि असा एम पॅटर्न म्हणून जर खाली यायला लागलं तर आपल्याला लक्षात घ्यायचं इथे पुन्हा आपण मंदीचा ट्रेड किंवा मंदीचं विश्लेषण करू शकतो याचं कारण मग कंटिन्युएशन होण्याची शक्यता जास्त आहे आणि मग हा लो सुद्धा तुटणार आणि आपण आणखीन खाली जाण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे जर उद्या गॅपडाऊन ओपन झालं तर पहिलं थोडा वेळ वाट बघायची की आपल्याला एक म्हणजे रिकव्हरी येते का एक प्रॉफिट बुकिंग येत का आणि त्यानंतर जेव्हा कंटिन्यू होईल त्यावेळेला आपण करू शकतो आता समजा आता क्लोजिंग जे आहे आपल्याला पंचेचाळीस हजारच्या जवळ झालेलं आहे पंचेचाळीस हजारची ही लेवल आहे त्याच्या जवळपास म्हणजे इथे कुठेतरी झालेलं आहे याच्या खाली या सेंटर लेवलच्या खाली झालंय समजा फ्लॅट ओपन झालं आणि फ्लॅट ओपन झाल्यावर सुद्धा काय करायचं फ्लॅट ओपन झाल्यावर सुद्धा आपण लक्षात ठेवायचं की मार्केटमध्ये सेलिंगच कंटिन्यू होणार जेव्हा मार्केटमध्ये आदल्या दिवशी खूप मोठं सेलिंग झालेलं असतं फ्लॅट ओपन होतं आणि ही लेवल आदल्या दिवशीचा लो जर ब्रेक झाला तर आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना दिसत मात्र फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं तर मग त्यावेळेला थोडंसं थांबायचं मग वरच्या बाजूला कुठे एम पॅटर्न बनतोय का बिअरिश एखादा पॅटर्न बनतोय का ते बघून मग आपण सेलिंग करू शकतो पण जर फ्लॅट ओपन झाला आणि वर जात असेल तर लगेच सेलिंग करायची घाई करायची नाही कारण मग एखादी इनसाइड कॅन्डल सुद्धा आपल्याला अशी उद्याच्या एका दिवसामध्ये बनताना दिसू शकते तर त्याच्यामुळे जर फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल किंवा अप ओपन होऊन वर टिकत असेल तर मग आपल्याला थोडस वाट बघणं आवश्यक आहे कारण आपल्याला आता बाईंग कधी करायचंय तो ते मी आहे जायल लगला। तर ते पण मी तुम्हाला सांगतो आहे ह्या परिस्थितीत मार्केट जर वर जायला लागलं तर आपल्याला लॉंग टर्मसाठी किंवा आपल्याला थोडस मोठ्या कालावधीसाठी मला जर खरेदी करायचं असेल तर मी कधी करणार तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की पूर्वी आपण इथे बघितलं होतं की साधारणपणे पंचेचाळीस हजार सहाशे ही जी लेवल होती ही आपल्याला सपोर्ट म्हणून काम करत होती बरोबर पंचेचाळीस हजार सहाशे आणि खाली बघितलं तर पंचेचाळीस हजार पाचशे असं आपण इथे दोन लेवल काढू शकतो तर हा सपोर्ट झोन होता इथे सपोर्ट घेऊन वर जात होतं आता काय झालंय बघा इथून खाली गेल्यानंतर हा आता रेझिस्टन्स झोन झालाय त्यामुळे जो पूर्वी सपोर्ट झोन होता इकडच्या काळामध्ये तो सपोर्ट झोन होता म्हणजे इथून इथपर्यंत आणि इथून मागे हा सपोर्ट झोन होता तर आता इथून पुढे हा काय झालाय आहे रेजिस्टन्स झोन झालेला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला आता जर खरेदी करायचं असेल तर जोपर्यंत पंचेचाळीस हजार पाचशे किंवा पंचेचाळीस हजार सहाशे ह्याच्यावर क्लोजिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला आता बुलिश मोमेंटम आहे असं म्हणता येणार नाही अर्थात आणखीन खाली गेलं आणि इथे कुठेतरी बुलिश मोमेंटम झाला तर तिथेही आपण खरेदी करू शकतो पण आहे इथन जर मार्केट वर जायला लागलं तर आपल्याला कुठे लक्षात ठेवायचं आहे ते आपण मला मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला अर्थात इंट्राडे मध्ये आपल्याला जर विचार करायचा असेल तर मी तुम्हाला इथे दाखवतो की वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे समजा वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कोणती आहे ही लेवल आहे म्हणजे पंचेचाळीस हजार दोनशे समजा इथे गॅपअप ओपन झालं आणि इथनं वर ब्रेकआउट येत असेल तर मग काय होऊ शकतं थोडंसं शॉर्ट कवरिंग होऊ शकतं आणि पंचेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस हजार चारशे आणि अगदी जास्त शॉर्ट कवरिंग झालं तर पंचेचाळीस हजार पाचशेपर्यंत आपण वर जाऊ शकतो पण म्हणजे लगेच बाईंग येणार आहे का नाही इथून पुन्हा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि मग प्राइस ऍक्शन बनला म्हणजे इथून वर गेलं इथपर्यंत थोडस खाली आलं आणि सपोर्ट घेऊन पुन्हा वर जायला लागलं आणि मग पंचेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस हजार सहाशे तोडलं तर मग खऱ्या अर्थानं आपण काय करू शकतो ह्याच्यामध्ये बाईंग करू शकतो तर मी इथे तुम्हाला सर्व सिच्युएशन जे आहेत ते समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय माझ्या तुम्हाला लक्षात आलं असेल आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टी नंतर मी निफ्टीचं ऍनालिसिस करायला सुरुवात करतोय तुम्हाला लक्षात येईल की बँक निफ्टीमध्ये खूप मोठं सेलिंग झालं आहे मात्र निफ्टीमध्ये तेवढं मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं नाही आहे अजूनही आपण पूर्वी ज्या एरियामध्ये सपोर्ट घेतला होता साधारण इथे सपोर्ट घेतला होता वा तर तुम्ही बघितलं तर त्याच एरियामध्ये आज सुद्धा सपोर्ट घेतलाय आणि त्याच्याच आसपास किंवा त्याच्यावर थोडंसं किंवा त्याच्या आसपासच आपल्याला क्लोजिंग झालेलं बघायला मिळतंय तर त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की निफ्टीमध्ये गॅपअप ओपन झालं सेलिंग मोठं झालं पण अजून ओव्हरऑल जर बघितलं तर त्याच्या तुलनेमध्ये आपल्याला तेवढं मोठं सेलिंग झालेलं नाही आहे तुम्ही इथे बघू शकता की इथे साइडवेज जर झालेलं होतं तर ह्याच एरियामध्ये आपल्याला ओके तर इथपर्यंत आपण पूर्वी सुद्धा हे केलेलं होतं साधारणपणे मी आ, आता ती स्ट्रेट लाईन नाही झाली पण समजा तर साधारण ह्या एरियामध्ये आपल्याला मार्केटमध्ये साईडवेज झालेलं बघायला मिळालं होतं तर त्याच एरियामध्ये अजूनही आपण आहोत अजून फार मोठा तो एरिया सोडून खाली गेलेलो नाहीये तर निफ्टी अजून थोडस आपल्याला स्ट्रॉंग दिसतंय तर निफ्टीच्या बाबतीत काय हे करायचंय तर निफ्टीचं अनालिसिस मी तुम्हाला सांगतो वरच्या बाजूला आपण हीच इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे इथे काय आपण फिफ्टी पर्सेंट लेवल घेतली नाही एकवीस हजार आठशे वीस ची लेवल घेतली आहे मी थोडस तुम्हाला आणखी झूम करतो म्हणजे व्यवस्थित दिसू शकेल ओके okay. तर वरच्या बाजूला आपण काय केलंय एकवीस हजार आठशे वीस ची लेवल घेतली आठशे पंचवीस ची आहे असं समजणार आहे खालच्या बाजूला आपण हीच लेवल आहे खालच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल आहे हीच घेतली आहे ही आहे एकवीस हजार सहाशे ची एकवीस हजार सहाशे पन्नास आहे असं समजणार याच्यामध्ये आपल्याला आहे शंभरपेक्षा जास्तचा डिफरन्स असेल तर आपण एक सेंटर लाईन काढतो एकवीस हजार सातशे बेचाळीसच्या आसपास ती सेंटर लाईन आहे आता काय होईल समजा इथे फ्लॅट ओपन झालं या एरियामध्ये फ्लॅट ओपन झालं तर आपल्याला खाली जाण्याची शक्यता जास्त असेल म्हणजे एक शॉर्ट टर्म ट्रेड घ्यायचा असेल इत तर इथून इथपर्यंत घेऊ शकतो हा लो पर्यंत हा लो ब्रेक झाला तर मग म्हणजे एकवीस सहाशे पन्नास ब्रेक झालं तर मग आपल्याला काय होऊ शकतं एकवीस सहाशे एकवीस पाचशे पन्नास आणि एकवीस पाचशे पर्यंत आपण खाली जाऊ शकतो अर्थात इथून खाली येत असेल तर इथे ओपन होऊन वर जात असेल तर आपण लगेच काही खरेदी करायचं नाही आहे कारण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की वर जात असताना ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये हा मंदीचा ट्रेड आहे मंदीचा ट्रेंड आहे तो तसाच राहणार आहे असं दिसतंय समजा ही लेवल एकवीस आठशे पन्नास ची वर गॅपअप ओपन होऊन उद्या काहीतरी न्यूजच आली आणि त्याच्यामुळे एकवीस आठशे पंचवीसच्या वर आपण टिकत असू तर मग एकवीस आठशे पंच्याहत्तर एकवीस नऊशे पंचवीस आणि फार फार तर एकवीस नऊशे पंच्याहत्तर पर्यंत आपण जाऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा गॅपडाऊन जर ओपन झालं तर गॅपडाऊन ओपनिंग नंतर आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्याच्यामुळे एकदा बाउन्स येऊ शकतो आणि त्याच्यानंतर पुन्हा खाली जात असताना काहीतरी प्राईज ऍक्शन झाली किंवा जिथे सुरुवातीला लो बनला होता हा लो ब्रेक झाला तर आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये आणखीन खाली जाण्याचा विचार किंवा तशा पद्धतीचं आपलं विश्लेषण करू शकतो तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं आता आपण पटकन उरलेले जे दोन इंडेक्स आहेत तर ते इंडेक्स बघायला सुरुवात करूया त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो ओपन करायचा आहे त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी फिन निफ्टीचं मी तुम्हाला इथे चार्ट काढलाय तुम्ही इथे सुद्धा फिफ्टी पर्सेंटची लेवल घेऊनच मी हे काढलेलं आहे थे त्यामुळे थे तुम्हाला याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हा झाला फिन निफ्टीचा चार्ट त्यानंतर आपण जखूया निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन आणि टार्गेट लेवल्स काढलेले आहेत ले तुम्ही इथे बघू शकता तर हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्स चा चार्ट तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही या दोन्ही इंडेक्सचे स्क्रीनशॉट घेऊ शकता तर हे झालं इंडेक्स, इंडेक्स अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि थोडंसं शेअर मार्केट मराठीच्या आपल्या प्लॅटफॉर्म विषयी माहिती सांगूया तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आता माहित झालं असेल की, की शेअर मार्केट मराठीवर एकूण तीन, ती तीन लेवल आहे शेअर मार्केटचं जे माहिती आहे ती आपण तीन लेवलमध्ये देतो पहिली लेवल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याला आपण फ्री कोर्स लेवल म्हणतो दुसरी लेवल जी आहे ज्याला आपण प्रीमियम ग्रुप असं म्हणतो ही दुसरी लेवल आहे आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर अशा प्रकारे शेअर मार्केट मराठीवर आपण काय केलेलं आहे तीन लेवलमध्ये मा शेअर मार्केटची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिल्या याच्यामध्ये आपले काही तीन कोर्सेस आहेत ते कोर्सेस तुम्हाला किंवा आपण त्याच्यामध्ये वन व्हिडिओ वन कन्सेप्ट सारखी व्हिडिओ सिरीज आहे त्याच्यानंतर पूर्वी रविवारची लाईव्ह सेशन्स असायची त्याच्यामधनं बऱ्याच गोष्टींची माहिती दिलेली आहे तुम्हाला त्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही ह्या नंबरवर किंवा इथे खाली दिलेल्या नंबरवर पाठवू शकता व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळेल तुम्हाला समजा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचं असेल तर थोडंसं कमिटमेंट तुमच्याकडनं आवश्यक आहे फ्री आहे पण पन... ह्या चारपैकी कुठल्या तरी एका ब्रोकरकडनं अपस्टॉक्स सॅलिस ब्ल्यू एंजल वन किंवा सॅमको या चारपैकी कुठल्याही एका ब्रोकरकडे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या रेफरल लिंकद्वारे एक फ्री डिमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन करता येईल प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज करून तो पुन्हा ह्या नंबरला ह्या दोनपैकी कुठल्याही एका नंबरला पाठवू शकता प्रीमियम ग्रुपची माहिती तुम्हाला दिली जाईल आता तुम्हाला समजा ह्या दोनपैकी तुम्ही दोन्ही गोष्टी बघितल्या असतील आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला ह्या ठिकाणून चांगलं माहिती मिळू शकते तर तुम्ही कॉम्बो कोर्स या पेड कोर्सचा सुद्धा विचार करू शकता तर याच्यामध्ये दोन कोर्सेस आहेत मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स या दोघांची जी फी आहे ती एकत्र करून एकाच कोर्सच्या फीमध्ये आपण हे दोन्ही कोर्स घेतोय आणि ह्याची फी जी आहे ही साडेसात हजार रुपये आहे तीन महिन्याचा कोर्स आहे रेकॉर्डेड व्हिडिओ प्लस लाइव सेशन असं त्या कोर्सचं स्वरूप आहे तुम्हाला आणखीन अधिक डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज करून तो तुम्ही ह्या नंबरवर किंवा ह्या नंबरवर पाठवू शकता पेड कोर्सची ऍडमिशन चालू आहे दहा तारीख अजून दोन दिवस शिल्लक आहेत ऑलमोस्ट सर्व जागा फुल झालेल्या आहेत मी परत परत काही तुम्हाला त्याचं रिमाइंडर पाठवत नाहीये है कारण ऑलमोस्ट सर्व जागा फुल झालेले आहेत तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर ह्या दोन दिवसात तुम्हाला तो घ्यावा लागेल तर हे झालं आपल्याला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय आणि आपण टाइम फ्रेम आहे ही डेलीच ठेवूया तर इथे डेली टाइम फ्रेम ऍडजस्ट करूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला स्टॉक्स दाखवतोय आता मी आज मुद्दाम काय केलंय कालचे स्टॉक्स आहेत त्याचंच आपण कंटिन्युएशन करतोय किंवा त्याचं फॉलोअप आपण बघतोय आता काल जे आपण सगळे स्टॉक बघितलेले होते तर त्या स्टॉकमध्ये मी तुम्हाला काही स्टॉक साठी दिले होते आणि काही स्टॉक होते ह्याच्यामध्ये आपण मी तुम्हाला फक्त त्याची माहिती सांगितली होती पूर्वी ते स्टॉक कवर केलेले होते तर सगळ्यात पहिले आपण जे साठी दिलेले स्टॉक होते ते समजून घेऊया पहिला स्टॉक आपण बघूया ज्याचं नाव आहे कॅनफिन होम कॅनफिन होम मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता इथे ब्रेकआउटची शक्यता निर्माण झाली आहे आणि जेव्हा जेव्हा ब्रेकआउटची शक्यता निर्माण होते तेव्हा दोन शक्यता असतात एक ब्रेकआउट होईल किंवा ब्रेकआउट फेल होईल आपल्याला दोन्ही शक्यतांचा विचार करायचा आहे तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर हा जो हाय बनला होता ब्रेकआउट ज्या न दिलं त्याचा हाय ब्रेक झाला नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे ब्रेकआउटचा ट्रेड येण्याचा ट्रिगर होण्याचा काही विषय झाला नाही तुम्हाला लक्षात येईल की ओपन थोडस कालच्या क्लोजिंग पेक्षा गॅपअप झालं मात्र ओपनिंग नंतर लगेच सेलिंग आलं आपण जर बघितलं बॉडीचा विचार केला तर आपल्याला इथे काय दिसतंय बेरीश एनगल्फिंग दिसतंय उद्या एखादी छोटी कॅन्डल बनू शकते आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कंटिन्युएशन येऊ शकतं कारण उद्याही कंटिन्युएशन येऊ शकतं आणि मग सोमवारी एक छोटी कॅन्डल बनू शकते तर आता हा जो ब्रेकआउट साठी म्हणून आपण काल विचार केला होता त्याच्यामध्ये आता ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड आपल्याला होता ना बघायला मिळतोय तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची असते दोन्ही बाजूनं आणि मी नेहमी म्हणतो दोन्ही गोष्टी झाल्या तर मोठ्या होऊ शकतात तुम्ही बघा ब्रेकआउट फेल्युअर झालं तरी ते मोठं ट्रेंड आपल्याला बघायला मिळाला तर हा झाला पहिला स्टॉक दुसरा स्टॉक होता आपण जो बघितला होता चंबल फर्टिलायझर्स आता चंबल फर्टिलायझर्समध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की इथून आता ज्या पद्धतीनं हे होतंय इथून वर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र आज ओवरऑल मार्केटमध्ये बेरिशनेस असल्यामुळे ह्याच्यामध्ये इनसाइड कॅन्डल बनली तुम्ही बघू शकता याचा हाय काही ब्रेक झाला नाही म्हणजे हाय आपला जो स्टॉक आहे हा काही ट्रिगर झाला नाही याच्यामध्ये इनसाइड कॅन्डल बनली आहे बेरिश इनसाईड कॅ कॅन्डल बनलेली आहे जर उद्या आजचा लो ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये मोठं सेलिंग येऊ शकतं तर आता आपल्याला हा स्टॉक आणखीन एक चांगला ट्रिगर त्याच्यामध्ये दे देतोय बेरिश इनसाइड कॅन्डल बनलेली आहे लो तुटला हाय जरी तुटला तरी आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते पण त्या तुलनेत जर लो तुटला तर आणखीन मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आजचा जर लो तुटला तर आपल्याला तीनशे एकोणपन्नास रुपये आणि तीनशे चाळीस रुपये अशी आपल्याला दोन टार्गेट बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे चंबल फर्टिलायझर्स हे दोन स्टॉक आपण काल बघितलेले होते त्याच्यानंतर मी आणखीन एक स्टॉक सांगितलेला होता तो होता मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस मॅक्स सर्व्हिसेस मध्ये मी तुम्हाला साठी हा स्टॉक सांगितलेला होता ही जी लेवल होती अनेक दिवस आणि ह्याचं वैशिष्ट्य जो सांगितलं होतं ही फिफ्टी पर्सेंट लेवल आहे हा जो हाय बनला होता इथे आणि त्याच्यानंतर हा जो लो बनला बन ह्याच्यामध्ये है। है जर तुम्ही रिट्रेसमेंट लेवल लावलीत हो तर ही फिफ्टी ची लेवल आहे इथे सुद्धा मेक ऑर ब्रेक होऊ शकतं पण आपण साठी आधी बघणार आहे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षातील चांगल्या पद्धतीनं अगदी पाहिजे तिथे जो पण झाला कालचा हाय ब्रेक झाला आज पहिलं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे आता तुम्ही इथे ट्रेसमेंट लेवल लावून वरची वरची टार्गेट्स काढू शकता तर ह्याच्यामध्ये आपल्याला मॅक्स फिनॅन्शियल सर्व्हिसेसमध्ये आपण ज्या पद्धतीनं ब्रेकआउट बघत होतो त्या पद्धतीनं आप ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला हा झाला कालचा तिसरा स्टॉक कालचा चौथा स्टॉक सांगितला होता एन मी मुद्दाम ज्याच्यामध्ये ट्रिगर झाला आणि चांगले रिझल्ट आले ते स्टॉक शेवटी ठेवलेत याचं कारण तुमच्या आता लक्षात आलं असेल मी तुम्हाला सांगितलं होतं एसबीआयन मध्ये बरेच दिवस आपल्याला इथे काय झालं होतं ही एक लेवल बनली होती आणि ही एक ट्रेंड लाईन बनली होती बरोबर आता खाली जात होतं ज्या वेळेला इथे ब्रेकआउट आलं टेस्ट करायला खाली आलं आणि आता ब्रेकआउट येत आहे हा ब्रेकआउट मोठा होण्याची शक्यता आहे एसबीआयमध्ये तुम्ही बघू शकता आज गॅपअप ओपन झालं कालच्या हायच्या वर ओपन झालं वरच टिकलं सहाशे ऐंशी पासून जवळजवळ सातशे वीस पर्यंत पोहोचलं होतं म्हणजे खूप मोठं मध्ये एवढी मोठी कॅन्डल सहसा बनत नाही तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला छोट्या छोट्या कॅन्डल बनलेल्या बघायला मिळतात तुम्ही कुठेही बघा अगदी छोट्या छोट्या कॅन्डल असतात आज एवढी मोठी तेजी म्हणजे ओव्हरऑल मार्केटमध्ये मंदी असताना सुद्धा एसबीआयनं खूप चांगली तेजी आपल्याला दाखवली तर हा स्टॉक सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अर्थात मार्केटनं सपोर्ट केला तर आणखीन चांगलं नाहीतर हळूहळू आपल्याला खूप चांगली तेजी दाखवताना दिसू शकतो तर हे झालं आपण रेग्युलर स्टॉक त्यानंतर मी आणखीन काही स्टॉक दाखवले होते ज्याच्यामध्ये एल आय सीचा स्टॉक दाखवला होता मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीनं आपल्याला एक एक टार्गेट येत आहेत फिफ्टी पर्सेंट लेवल ब्रेक केल्यानंतर मी तुम्हाला सांगत असताना सांगितलं होतं की हंड्रेड पर्सेंटची जी लेवल आहे ही नऊशे अठरा ज्या दिवशी आय पी ओ लॉन्च झाला त्या दिवशी बनलेला जो हाय आहे तो आपल्याला एकदा ब्रेक केला की मग पहिलं टार्गेट असणार आहे ते म्हणजे आपल्याला म्हणजे वन फोर्टी वन पर्सेंटचं टार्गेट म्हणतो आपण आप एक हजार सत्तरचं आपल्याला एक हजार सत्तर आलं त्याच्यानंतर पुढचं टार्गेट कुठलं होतं एकशे एकसष्ट पॉईंट एट पर्सेंटचं ते अकराशे चव्वेचाळीसचं टार्गेट सुद्धा आज आलं तिथे जाऊनच आपण थोडं खाली आलो आहे येणाऱ्या काळामध्ये आताचं पुढचं टार्गेट खूप मोठं आहे पण ते सुद्धा आपल्याला लवकर बघायला मिळालं तर आश्चर्य वाटायला नको पुढचं टार्गेट आता आपल्याला खूप मोठं दिसतंय ते आहे पंधराशे नऊ पॉईंट पंचा पंधराशे दहाचं टार्गेट आहे असं समजूया म्हणजे इथून अर्थात हे काही एका दोन दिवसात असं मार्केट मार्केटमध्ये कधी तेजी होत नाही आता इथून वर आलंय थोडस इथून खाली पण येऊ शकतं मग वर जाईल असं करत 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 आपल्याला आता हे टार्गेट सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एल आय मध्ये बघायला मिळू शकतं तर तो झाला एल आय सीचा स्टॉक त्याच्यानंतर मी बाकीचे जे स्टॉक सांगितले होते त्याच्यामध्ये आपण कोटक बँकेचा स्टॉक बघूया कोटक बँकेचा स्टॉक मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काय झालं होतं एक सेलिंग झालं होतं त्यानंतर आता वर येत होतो आपण फिफ्टी पर्सेंटच्या आसपास येऊन पुन्हा खाली आलोय आता काय होतंय आपल्याला बघायचंय म्हणजे आता इथे डब्ल्यू मी असंच दाखवलं होतं डब्ल्यू पॅटर्न बनतोय की हा एन पॅटर्न म्हणून खाली जात तर आता आपल्याला लक्षात येईल एन पॅटर्न म्हणून आपण खाली आलेलो आहे त्यामुळे म्हणून आज बँक निफ्टीमध्ये अशा काही बँकांच्या रिज ह्याच्यामुळे परफॉर्मन्समुळे बँक निफ्टी आज जास्त खाली आलेली आहे आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सतराशे रुपयाचं टार्गेट सुद्धा कोटक महिंद्रा बँकेमध्ये बघायला मिळू शकतं त्याच्यानंतर आपण बघितली होती एच डी सी बँक एचडीएफसी बँकेमध्ये सुद्धा सेम चित्र मी दाखवलं होतं की आता इथून हे झालंय थोडं खाली येतंय इथनं वर जाऊन डब्ल्यू पॅटर्न बनणार आपल्याला तसा बनला नाही आणि आता पुन्हा आपण आणखीन खाली येतोय आय सी आय सी आय बँक सुद्धा आहे आय सी आय सी आय बँकेमध्ये सुद्धा बरेच दिवस आता इथे होल्ड होत होतं तर या एरियामध्ये बरेच दिवस मी तुम्हाला दाखवलं होतं सात आठ दिवस आपण ह्या एरियामध्ये होतो आता आपण त्याचा ब्रेकडाऊन दिलेला आहे ही लेवल आणि आता ही लेवल ह्या दोन लेवल आता इथे सपोर्ट म्हणून काम करू शकतात आणि ही लेवल जर तुटली तर मग इथे गॅप आहे त्यामुळे ही लेवल आणि या लेवलच्या मध्ये गॅप आहे तर तिथपर्यंत आपल्याला गॅप पर्यंत सुद्धा हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो चांगले चांगले स्टॉक असतात वरनं पाच दहा टक्के हे माझ्या पोर्टफोलिओमधले स्टॉक आहेत मी टॉप बघतो टॉपपासून पाच टक्के खाली आला की मी त्याच्यात थोडी गुंतवणूक करतो आणखीन खाली आला पाच टक्के म्हणजे टॉपपासून दहा टक्के खाली आला आता समजा इथे किती आहे एक हजार साठ आहे बरोबर आता समजा ह्याच्यामध्ये एक हजार साठमध्ये दहा टक्के म्हणजे एकशे सहा रुपयाच्या आसपास तो आणखीन खाली आला म्हणजे एकशे सहा रुपये इथून वरपासून खाली आला की मी आणखीन त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार म्हणजे पन्नास रुपयाच्या पंचावन्न रुपयाच्या आसपास खाली आल्यावर पहिल्यांदा आणखी आणखीन पन्नास पंचावन्न रुपयाच्या खाली आल्यावर आणखीन एकदा चांगला स्टॉक असतो तो टॉप पासून वीस टक्के ते पंचवीस टक्क्यापेक्षा खाली कोसळत नाही नॉर्मल मध्ये आणि आपल्याला खालच्या बाजूला चांगलं ॲव्हरेजिंग करता येतं अर्थात ही झाली माझी स्वतःची व्यक्तिगत इन्व्हेस्टमेंट करण्याची पद्धत तुम्ही ती फॉलो करावी असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे पण त्यातनं तुम्ही शिकून तुम्ही स्वतःची अशी एखादी सिस्टीम बनवू शकता तर हे झालं आपण जे स्टॉकचं विश्लेषण कालचे स्टॉक मी आज त्याचं कंटिन्युएशनमध्ये विश्लेषण केलं मंदी जेव्हा चालू असते मार्केटमध्ये तेव्हा ती गुंतवणुकीची संधी असते त्याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये पण प्रॉफिट करता येतं आणि आपल्याला खालच्या बाजूला ॲव्हरेज करून चांगले स्टॉक सुद्धा बाय करता येतात तर हेच आपल्याला ह्या मंदीचा फायदा असतो तर हेज आला विश्लेशन। हे झालं आजचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि एखादी चांगली कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघता आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद